महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस असं नुकतंच म्हणाले होते की आमची शिवसेनेशी भावनिक युती आहे, परंतु राष्ट्रवादीबरोबर अजितदादांबरोबर आमची स्ट्रॅटेजिक युती आहे. आता आमच्या फिल्मी लोकांच्या भाषेत जर का म्हणायचं ठरलं तर त्यांच्याशी लग्न आहे आणि तुमच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप. या त्यांच्या रिॲक्शनबद्दल तुम्हाला काय हे देवेंद्रजींचं स्वतःचं मत आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढी त्यांची मतं असू शकतात. त्यांनी त्यांच्या प्रकारे तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना ती भूमिका मांडलेली आहे. आम्ही एक भूमिका घेऊ. आज माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, देश पातळीवर ज्यावेळेस आपण 135 कोटी जनतेचा विचार करतो आणि ह्या देशाच्या 135 जनतेला पुढं नेण्याच्याकरता अतिशय मजबूत असं नेतृत्व कोण आहे, तर ते मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही ही भूमिका स्वीकारली. शेवटी आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा, आपल्या सगळ्या परिसराचा विकास झाला पाहिजे. विकास हा केंद्रबिंदू मानून मी आजपर्यंत काम करत आलो आहे. सुरुवातीला पण राजकीय जीवनात माझा तर राजकारण हा पिंड नव्हताच, परंतु मी या राजकारणात आलो, लोकांची साथ मिळाली, मतदारांचे आशीर्वाद मिळाले आणि इथपर्यंत मी पल्ला गाठलेला आहे. आणि त्याच्यामुळं माझं स्वतःचं असं मत आहे की आपण विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढं गेलं पाहिजे, कारण एक एक दिवस महत्त्वाचा असतो. एकदा निवडणूक झाल्यानंतर 5 वर्ष त्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलेला कौल जो असतो त्याच्यातून ते सरकार चालत असतं, आणि मागच्या 10 वर्षात काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आज NDA पुढं असणाऱ्या अपोजिशनवाल्यांची एकंदरीत परिस्थिती जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय आहे हे देखील सगळेजणं पाहतायत. त्याच्यामध्ये कुणी दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही किंवा ज्योतिषाला विचारण्याची पण गरज नाही. त्याच्यामुळं आज तरी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या पाठीवर एक अतिशय उत्तम पद्धतीनं पुढं न्यायचं असेल, विजन असणारं नेतृत्व जो कोण आहे तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. आणि त्यांनी केलेला विकास हा आम्हाला भावतो, त्याच्याकरता आम्ही त्यांच्याबरोबर NDA जायचं ठरवलेलं. आणि विकासाच्या करताच मी जोपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करणार तोपर्यंत विकास हाच डोळ्यासमोर मी काम करत राहणार, हे माझं ध्येय आहे.